वलन आमचं राशन सांदोशीमध्ये साहेब ह्या साईडला, ह्या साईडला पण रस्ता नाही, कुठलाच नाही. चारी पावसाळी आमची कोंडी जशी होते ना, जसं माणसाला कैदेमध्ये टाकतात आणि त्याला कोंडून ठेवतात, अशी आमच्या गावाची परिस्थिती साहेब. काय करावं आम्ही नेमकं? महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर. शेती, राजकारण, समाजकारण, क्रीडा, मनोरंजन आणि बरंच काही. आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह. नमस्कार मंडळी, मी कृपा सपकाळ आपणा सर्वांचे आपल्या लाडक्या स्वराज लाईव्ह या वृत्तवाहिनीवरती स्वागत करते. आज आपण महाड तालुक्यातील बावले या गावाची परिस्थिती जाणून घेणार आहोत. प्रेक्षक हो, महाड तालुक्यातील अति दुर्गम भागात असलेलं हे बावले गाव स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडच्या पायथ्याशी वसले आहे. सुमारे 100-150 घराचा उंबरठा असणारे हे सुंदर गाव, परंतु या गावाला काळ धरणाचे ग्रहण लागले आहे. गेली 24 वर्ष झाली या मातीच्या धरणाचे काम सुरू आहे. या धरणामुळे अनेक गावांचे स्थलांतर होणार आहे, परंतु धरणाच्या संथ गतीमुळे या गावाला ना घरका ना घाटका अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. गेली 16 वर्ष हे गाव विकासापासून वंचित आहे. आजही बावले गाव पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहे. या गावात गेल्यावर गावचे गावपण दिसून येते. या गावातील जुनी घरे, जुनी रूढी परंपरा आजही या गावात अनुभवायला मिळतात. परंतु काळ धरणाच्या विळख्यापायी या गावाचा विकास थांबलाय. एकतर आमचे पुनर्वसन करा, नाहीतर आमचा रस्ता करा असे गावातील नागरिकांना म्हणण्याची वेळ आली आहे. देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना हे गाव गेली 15 वर्ष सर्व सुखसुविधांपासून वंचित आहे. पावसाळा आला की या गावातील नागरिकांची चांगलीच गळचेपी होताना दिसते. गेल्या वर्षी या गावातील सरपंच मॅडम यांची अचानक तब्येत बिघडली आणि मग जाण्याला मार्ग उरला नव्हता, म्हणून ग्रामस्थांनी सरपंच मॅडमना चक्क डोली करून दवाखान्यात नेले. अशा अनेक व्यथा गावकरी सरकार दरबारी सांगत असतं, परंतु सरकारचा याकडे कानाडोळा झाल्याचे दिसून येत आहे. गावात राहायचं म्हटलं तर हिंसक प्राणी देखील घिरट्या मारताना दिसत आहेत. आमच्याकडे गॅस नाहीये, गॅस आणायचा प्रॉब्लेम येत आमच्याकडे, कारण आम्हाला रस्ता नाहीये, गाड्या आमच्या गावामध्ये येऊ शकत नाही, मग आम्ही गॅस कसं आणणार, म्हणून आम्हाला तर चुली सर्व करायला लागतं. आणि रानामध्ये जायचं म्हटलं तर रानामध्ये आमच्याकडे जंगल जास्त झालेले आहे आणि वाघ वगैरे आमच्याकडे गावच्या अशा झालेल्या दशेमुळे ग्रामस्थ गाव सोडून शहरात जाऊन पोट भरत आहेत. आमचे दिवस निघून गेलेत, आता आमच्या भावी पिढीसाठी तरी लवकरात लवकर पुनर्वसन करा असे गावातील वयोवृद्ध नागरिक मायबाप सरकारला विनंती करत आहेत. आम्हाला झाली असेल 80-90 वर्ष इथं राहतोय, मग तिथनं आम्हाला रस्ता नाही, आम्ही चालत जातोय. आता आम्हाला चालू होत नाही तर आम्हाला आता जरी रस्ता आमच्या नातवंडा बितवंडांना होऊन द्या. आता डाळत काय चादरीच बांधून नेतात माणसं आजारी पडले हो. त्यामुळे सरकारच्या अशा प्रकल्पांमुळे एका पिढीला मात्र या कालचक्रामुळे संपावे लागत असल्याचे चित्र दिसत आहे. महाड तालुक्यातील या धरणग्रस्त गावांना मायबाप सरकार न्याय केव्हा देणार यावर आजही प्रश्नचिन्ह उभा आहे. या धरणामुळे 20 प्रकल्प जरी निर्माण होणार असला तरी अद्याप धरणग्रस्त गावांच्या एका पिढीचे वाटोळे मात्र या तत्कालीन सरकारने केल्याचे दिसत आहे. आमच्या गावाची परिस्थिती जर असं म्हटलं तर तुम्ही आता प्रत्यक्ष बघता येऊ. गेले अनेक वर्ष आमचा बावले गाव रायगडच्या पायथ्याखाली असणारा गाव आणि अतिशय सुंदर गाव आहे आमचा, पण आज आमच्या गावाची परिस्थिती अवस्था अशी आहे का आमच्या गावामध्ये अद्याप रस्त्याची सुविधा आजपर्यंत आम्हाला मिळालेली नाही. वारंवार आम्ही राजकीय पुढाऱ्यांशी बोलून लेखी अर्ज देऊनसुद्धा ज्या ज्या टायमाला अर्ज मागितले त्या त्या टायमाला ह्या रस्त्याचं नियोजन करून आम्ही अर्ज वगैरे पाठवलेले आहेत. फक्त इलेक्शनच्या टायमाला राजकीय पुढारी येणार गावामध्ये आणि बोलणार चला ह्या टायमाला मला वोटिंग करा, पुढच्या वर्षी तुमचा रस्ता मी आता निवडून आलो का तुमचा रस्ता होणार. असं करता करता अनेक वर्षे गेले, अनेक पिढ्या गेल्या निघून, आजपर्यंत आमच्या गावाचा रस्ता झालेला नाही. आणि मला तरी वाटत नाही आता का जेणेकरून हा रस्ता होईल. आणि आता तर एक तर राजकीय पुढाऱ्यांनी असं आडवं लावलेलं आहे का धरण होतं आहे, तुमचं पुनर्वसन होणार आहे, तर तुमचा रस्ता होऊ शकत नाही कारण तिथं निधी पडत नाही गव्हर्नमेंटचा, मग आम्ही रस्ता कुठून करणार. तरी पर आता मी नावं काय सगळ्यांची घेत नाही, तरी पर
एक कार्यकर्ता आम्हाला असा मिळाला का चला जेणेकरून काय का ना हो, पर जर मी निवडून आलो तर नक्कीच तुमचा रस्ता करून देईल। आता त्या गोष्टीला 4 वर्ष होऊन गेली साहेब, 4 वर्ष आमचा रस्ता आजपर्यंत जसा आहे तसाच आहे। तुम्हाला सांगतो मागची परिस्थिती अशी आली का, आमच्या सरपंचाची सरपंच बाई लॅडीज आजारी झाली आणि प्रत्यक्ष इतना डोली करून आम्हाला आमच्या दोन्ही साईडचे ब्रिज तुटलेले, पावसाळी दिवस होते, डोली करून आम्ही निजामपूरला गाडीवरती काढली आणि त्यावेळीसुद्धा मला वाटतं काहीतरी मी न्यूजवरती बोललेलो लय थोडा बोललेलो, मला वाटलं त्या टायमाला तरी शासनाला जाग येईल आणि आमचा काहीतरी विचार केला जाईल, पर अद्याप आजपर्यंत रस्ता झालेला नाही। आम्ही इथं जीवन जगावं कसं, आम्ही आता उन्हाळी दिवस समजा ठीक आहेत, पर पावसाळी साहेब तुम्ही इथं या आणि आमची परिस्थिती बघा। आम्हाला तरी वाटतं का आमचा रखवाला कोण आहेत नाही, त्या टायमालासुद्धा मी बोललेलो का इथं जगून मेल्यागत आहे, जगूनही फायदा नाही, आमचा रखवालाच नाही कोण, फक्त ज्या ज्या टायमाला आमची गरज लागते त्या त्या टायमाला फक्त कार्यकर्ते येणार, आम्हाला खोटी आश्वासनं देणार आणि निघून जाणार आहेत ना। ही बघा आमची शाळा, आमच्या शाळेची परिस्थिती काय बघितली का कशी येते, स्वतंत्र पंचायत आहे आमची, निधी पडत नाही का, तर तिथं धरण आडवं येते। मग आम्ही त्यांना सांगितलं आम्ही आमच्या घराचं घर बांधायला आम्हाला परमिशन नाही, आम्ही घर बांधू शकत नाही, आम्ही कुठला आमच्या गावात कुठला विकास होऊ शकत नाही। मग एकतर आमचं पुनर्वसन तरी करा, आता 16 वर्ष साहेब झाली धरणाला, एकतर धरण होतं आहे का नाही ह्याचा पत्ता नाही आम्हाला काय, आणि आमचं पुनर्वसन पण आजपर्यंत कुठं होत नाही काय, हे चाललं आहे काय, आम्ही पण माणसं आहे, अरे आम्हाला पण न्याय मिळाला पाहिजे आणि न्यायासाठी आम्ही बांधतो आहे, आमचा कोण रखवाला आहे का नाही, आम्हाला इगो तो न्याय मिळालाच पाहिजे हेच माझं म्हणणं आहे। मग कोणी असो आमचा रस्ता हा एकतर धरण तरी करा नाहीतर आमचा रस्ता तरी बनवा, आम्ही माणसं आहोत, आम्ही जगतोय, एवढ्या वर्ष आमची मुलं हायस्कूलला वारंगीला जातात साहेब, पावसाळ्यात तुम्ही इथली परिस्थिती बघाल ना ती मुलं कशी जात असतील, ती त्यावेळी इतकी अडचण असते का चांगल्या माणसाला चालू शकत नाही, एवढी लहान लहान मुलं कशी चालत असतील, कशी दलन वलन आमचं राशन सांदोशीमध्ये साहेब, ह्या साईडला ह्या साईडला पण रस्ता नाही, कुठनाच नाही, चारी पावसाळी आमची कोंडी जशी होते ना, जसं माणसाला कैदेमध्ये टाकतात आणि त्याला कोंडून ठेवतात अशी आमच्या गावाची परिस्थिती साहेब, काय करावं आम्ही नेमकं, आम्हालाच आमचं काय करायला मार्ग नाही। मध्ये अडचणी एवढ्या, आज 15-16 वर्ष आमच्याकडे धरणाचे बॉम्बाबॉम्ब होत असे आणि त्या धरणामुळं आमच्या गावात आम्हाला कुठल्याही अडी अडचणीची सुविधा काय सोय करता येणार नाही, लोक घरं दारं बांधायचा प्रयत्न करतायत, परंतु ह्या धरणाच्या भिंतीमुळं ह्यात आमच्या गावामध्ये कुठलीही सुधारणा होत नाही, तरीसुद्धा आपण आपल्याकडे लक्ष ठेवून आमच्या लहान लहान मुलं आमच्या वारंगे गावामध्ये शाळेमध्ये जात आहेत, उन्हापासून जात आहेत, त्यांच्या आईवडिलांना पावसाने फार चिंता निर्माण होते, त्याच्यामुळं ही आणि इथं गावातसुद्धा मुलांना आमच्या ह्या एकंदरीत फार त्रास होतो, तरीसुद्धा आपण ह्या आमच्याकडे लक्ष ठेवून आमच्या ह्या अडचणी असेल तर काय दूर कराव्यात अशी आमची नम्र विनंती आहे। दया ग्राउंड झिरो रिपोर्ट, तुकाराम साळुंके, स्वराज लाईव्ह। ताज्या व ठळक घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सर्वात आधी बातमी पाहण्यासाठी बेल आयकॉन या बटनला दाबायला विसरू नका। धन्यवाद।